जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। मंडळी, भरपूर लोक बोलतात चंदन नगर किंवा वागुली किंवा विमान नगरच्या जवळ प्लॉट पाहिजे, जागा पाहिजे। अहो कोण तर हदच करून देतो, कोण म्हणतो की आम्हाला पुणे स्टेशनच्या जवळ पाहिजे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या या प्रॉपर्टीची। कारण की जागा 1 लाख रुपये भरून डाउन पेमेंट करून आपल्यासाठी आणि 5,000 रुपये हप्ता कशी काय। अहो मंडळी, छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे। ही जागेची माहिती तुमच्यासाठी असणार आहे। फक्त 5,000 रुपये सुलभ हप्ता असणार आहे, 1 लाख रुपये डाउन पेमेंट असणार आहे। समजा जो रेट आहे जागेचा, हा जागेचाच बोलतो, सोडून टाका विमान नगर, चंदन नगर, कल्याणी नगर ह्या साईडला जागा आणि तुम्ही लेस सर्च करतात, ह्या साईडला पाहिजे, ह्या साईडला पाहिजे। यार कुठं भेटणार आहे? तिकडं राहिली का? नाही राहिलेली। पण इथं जी आलेली संधी आहे ही सोडायची नाही। फक्त 4 लाख रुपये समजा रेट आहे आणि कॅश घेतली तर त्याच्यामध्ये पण कमी असणार आहे। कारण की इकडं तुम्हाला 0% व्याजाने सवलत देऊ राहिलेले। 5,000 रुपये महिना आहे आणि 1 लाख रुपये तुम्हाला फक्त डाउन पेमेंट भरायचंय आणि 4 लाख रुपये समजा आणि 0% व्याज दर आहे आणि कॅश घेतली तर त्याच्यामध्ये सवलत देणार नाही का? सांगा मंडळी, आता ही जागा जी आहे बघा, बरेचसे लोक म्हटले की आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे आणि बरेचसे लोकांचे काल पण कमेंट आले होते आणि रोजचे येऊ राहिलेले, आम्हाला इथंच पाहिजे। अरे कोण देतो काय यार? पहिला तुम्ही समजून घ्या ना, मग त्यानंतर विचार करा की हे लोक सत्य बोलतात खरं बोलतात। हा आतमध्ये आहे, 1-3 किलोमीटर आतमध्ये आहे हायवे पासून, पण जागा जी आहे घरासाठी उत्तम आहे। जवळजवळ 4 एकरचा प्रोजेक्ट आहे। 4 एकरच्या प्रोजेक्ट मध्ये हे प्लॉट आहे। स्टार्टिंगलाच तुम्ही व्हिडिओ बघितला, स्टार्टिंगला डिटेल बघितली, बरोबर आहे, तोच व्हिडिओ आहे, तेच प्लॉट आहे, तीच जागा आहे, पुण्यामध्ये आहे। आणि वागुलीच्या पुढे तुम्हाला माहिती सणसवाडी आहे आणि शिकरापूरच्या अगदी हायवेला लागूनच हे प्लॉट आहे। आता घ्यायची असली तर कसं काय संपर्क करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, स्क्रीन वरती सुद्धा तुम्हाला नंबर दिसत आहे, तर तिथं डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकता। कॉल करू नका, कॉल कदाचित लागणार नाही, व्हॉट्सअपला मेसेज करा, 4 लाख रुपये वाली जागा पाहिजे आम्हाला। आता त्या जागेवरती कसं काय भेट द्यायची, व्हॉट्सअप करा, अपॉइंटमेंट घ्या, ऑफिसला या, कागदपत्र बघा, कागदपत्रांची माहिती चांगली वाटली तर व्हेरी गुड, पुढे जाऊ। पण त्याच्या अगोदर तुमचे जे भाव असणार आहे, ताई असणार आहे, दादा असणार आहे, त्यांना पण संगत मध्ये घेऊन या। कारण की काय होतो की जेव्हा तुम्ही प्लॉट वर जातात मग म्हणतात की आमच्या काकांना विचारलं असतं, मिसेसला विचारलं असतं, भाऊला विचारलं असतं तर बरं झालं असतं, बरोबर ना? त्यापेक्षा त्यांनाच संगत मध्ये आणा। गाडी पण आहे, तुम्ही डिटेल पण बघितली, माहिती पण खरी आहे। आता त्यांना आणलं तर जागेवरच टोकन देऊ शकतात तुम्ही। फक्त 10,000 रुपयाचा टोकन द्यायचंय, जास्त काय नाही। 10,000 रुपयाचा टोकन देऊन तुमचा 7 नंबरचा 20 नंबरचा प्लॉट जे काय असणार आहे, लेआउट बघून जे असणार आहे, ते प्लॉट तुम्ही बुक करा आणि डायरेक्टली खरेदी खतला 1 लाख रुपये घेऊन यायचंय, बरोबर ना? आणि ज्यांना म्हणजे डिस्काउंट पाहिजे, जे कॅश मध्ये घेणार आहे, ते ऑफिसवरती बोलू शकतात की काय सवलत भेटते, काय हे आहे, बरोबर ना? बाकीचं जागा जी आहे एकदमच एकदमच शिकरापूर मधी जागा आहे। फक्त चान्स आणि संधी ही कोण देत नाही आणि वेळेवर फक्त ते म्हणतात ना, विचार करायला लागतो आणि विचार असा नका करा की संधी जाईपर्यंत। तर मंडळी, भेटू आपण पुन्हा याच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे। थँक्यू।